ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सव रंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, 14 जून बुधवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ कृष्ण पक्षातील योगिनी एकादशी। हिंदू धर्मामध्ये एकादशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। एकादशीचे व्रत मोठ्या भक्तिभावाने केले जाते। एकादशीचे व्रत हे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे आपण या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर भगवान श्री विष्णूंचे पूजन करायचे आहे। गंध, अक्षता, तुळशीची पाने, फळे हे सर्व अर्पण करायचे आहे। त्यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे। जर शक्य असेल तर विष्णू सहस्त्र नामाचे देखील आपल्याला पठन करायचे आहे आणि यथाशक्ती दान करायचे आहे। पुराणांमध्ये योगिनी एकादशीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे, कारण यानंतर आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते। या एकादशीपासूनच भगवान श्री विष्णू पुढील 4 महिने ध्यानस्थ असतात, त्यामुळे योगिनी एकादशीला केलेलं भगवान श्रीहरी विष्णूंचं पूजन हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। पद्मपुराणानुसार जो कोणी व्यक्ती योगिनी एकादशीचे व्रत करतो त्याच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी तर वाढतेच, पण त्याचबरोबर हे व्रत करणाऱ्याला 88,000 ब्राह्मणांना भोजन देण्याइतके फळ मिळते। त्यामुळे आपण हे एकादशीचे व्रत अवश्य करा। जर तुम्ही उपवास करू शकत नसाल तरी भगवान श्रीहरी विष्णूंची मनोभावी पूजा आपण अवश्य करायची आहे। त्याचबरोबर ज्या लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी आहेत, आर्थिक समस्या आहेत, घरामध्ये पैसा टिकत नाही, वायफळ खर्च होतात, घरामध्ये आजारपण आहे, नोकरी धंद्यात यश मिळत नाही, तर अशा सगळ्यासाठी आपण एकादशीच्या दिवशी एक विशेष उपाय करायचा आहे। हा उपाय काय आहे जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या उत्सवरंग चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉन प्रेस करा, यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। मित्रांनो, एकादशीच्या दिवशी सायंकाळी आपण आपल्या घरात जे तुळशी वृंदावन आहे, जी तुळस आहे, त्या ठिकाणी आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। सायंकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो त्याचवेळी आपण तुळशीजवळ देखील एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेला नमस्कार करून ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करायचा आहे। तुम्ही 3 वेळा करू शकता, 11 वेळा करू शकता किंवा 108 वेळा देखील करू शकता। तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं तुम्ही मंत्रजाप करायचा आहे आणि तुळशीला 5, 7 किंवा 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। मित्रांनो, तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, तसेच तुळशीला माता लक्ष्मीचे देखील स्वरूप मानले जाते, त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपण तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करून तुळशीला प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत, आर्थिक अडचणी आहेत, त्यापासून आपली लवकरात लवकर सुटका व्हावी अशी प्रार्थना करायची आहे। काही दिवसांमध्येच तुम्हाला या उपायाचा प्रभाव दिसून येईल, तुमच्या जीवनात पैसा येऊ लागेल, घरातील पैशासंबंधी ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील। जर तुमचं एखादं काम बरेच प्रयत्न केल्यानंतर देखील पूर्ण होत नसेल तर यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। अशा प्रकारे तुमची जी काही समस्या आहे त्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जो कुठला उपाय करतो तो मनापासून करायचा आहे, त्यात कुठलीही शंका घ्यायची नाही की या उपायाचा फायदा होईल की नाही। अशा प्रकारे शंका न घेता आपल्याला उपाय करायचा आहे, नक्कीच तुम्हाला या उपायाचा प्रभाव दिसून येईल। जर तुमच्याही जीवनात काही अडचणी असतील तर योगिनी एकादशीला हा उपाय अवश्य करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदैवतेचे नाव अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।